नमस्कार, मी मेघा धोटे बाबू आयटम प्रकाशनाच्या प्रेमरंग या काव्य प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. माझी प्रिय सखी सोनाली देशमुख धनमने हिचा पहिला वयेला काव्य संग्रह घेऊन आज इथे उपस्थित होते आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या धनी अलकाताई ठाकरे, माझी सखी लीना खैरकर भुसारी आणि माझी प्रिय सखी सोनाली देशमुख धनमने हिच्या काव्य प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी आज आपण इकडे सगळे एकत्र जमलो आहोत. जेव्हा सोनालीने सांगितलं की तिचं पुस्तक प्रकाशित होतंय, मला मनापासून खूप आनंद आणि खूप समाधान वाटलं. आणि जेव्हा तिने सांगितलं की या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्याचं पद तुला भूषवायचं आहे, तेव्हा मात्र मी थोडीशी बिचकली. कारण तिने सांगितलं होतं की तुला तुझ्या भावना व्यक्त करायच्या आहे, आणि त्यावेळेला माझी मनस्थिती अजिबात नव्हती आणि मी तिला स्पष्ट शब्दामध्ये याच्यासाठी मी तिला नकार दिला होता. पण सोनालीचा आग्रह इतका होता की मला तिचा आग्रह मोडता आला नाही आणि मी नाखुशीने का होईना हा कार्यक्रमात सहभागी व्हायचं तिला आश्वासन दिलं. आणि जेव्हा मी तिचं पुस्तक हातात घेतलं तर जनरली सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचत जातात, पण माझं असं झालं की मी शेवटच्या चारोळीपासून सुरुवात करून रिव्हर्समध्ये मी पहिल्या चारोळीपर्यंत आली. एखाद्या तृषार्थाला पाण्याचा घट मिळावा आणि त्यांनी आपली तहान भागवण्यासाठी आधाशाप्रमाणे ते पाणी प्यावं, तशी अवस्था माझी सोनालीचा हा काव्य संग्रह वाचताना झाली. त्या सगळ्या चारोळ्या एक 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 इतक्या पटकन माझ्या मनाला स्पर्शत गेल्या, इतक्या खोलवर आत शिरत गेल्या की माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा कधी लागल्या हे मला कळलंच नाही. म्हणजे अक्षरशः वाचल्यानंतर मी तिला रडत रडतच तिला मी फोन केला आणि सांगितलं की सोनाली, हाऊ आय फील वेन आय रीड युअर ऑल दिस पोएम्स. म्हणजे त्या इतक्या पटकन मनाशी कनेक्टेड झाल्या. आणि तुम्हाला सांगू, याचं एक मुख्य कारण हे आहे की प्रेम ही जी कनेक्टिव्हिटी आहे आपला आपल्यामधली, त्या या कनेक्टिव्हिटीने आपण सगळे एकमेकांना जोडलं गेलो. आणि हे या युनिव्हर्सल भावनेमुळे तिच्या मनातल्या भावना माझ्या मनापर्यंत पोहोचल्या. तर याचा जो बेस आहे किंवा याचा जो मुख्य आधार आहे ती आहे प्रेमाची ही भावना. तर हे जे प्रेम आहे हे जे सर्व व्यापक किंवा सर्व समावेशक आहे. प्रेम म्हणजे समजली तर भावना, प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, समजला तर खेळ, ठेवला तर विश्वास. समजला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रसला तर संसार आणि निभवले तर जीवन. प्रेम हे पाहता क्षणी वाटे कुणी आपलं, प्रेम हे पाहता क्षणी वाटे कुणी आपलं, हे वेड जे स्वप्नातून जपलं. दिसताना लपत हसताना, दिसताना लपत हसताना रागा रुसलं, सरल्यावर उरलं ते प्रेम. हे विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासाचा बंध, प्रेम हे. असं हे प्रेम आहे. आयुष्यात कित्येक घटना अशा घडतात की त्या विरण्यातच भलं पण असतं, पण भाबडं मन गुंतणं मात्र अतिशय अवघड असतं. कासावीस करणारे उत्कट भावनांची जाळी म्हणजे ही चारोळी. कधी कधी वाटतं की या चारोळीतून बाहेर येऊच नाही. या सर्वसमावेशक भावना एका चौकटीमध्ये, चार ओळींमध्ये सोनालीने मांडल्या आहेत. म्हणजे ही समरसता, ही उच्च कोटीची भावना केवळ चार ओळींमध्ये मांडणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. मोठ्या मोठ्या कविता आपण रचू शकतो, पण चार ओळींच्या वृत्तबद्धतेमध्ये त्या मांडणं हे आणि त्याचं यमक जुळणं हेच वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे सोपा काव्यप्रकार जरी हा वाटत असला तरी हा तेवढाच अवघड आहे, आणि त्याच्यामध्ये उत्कटतेने भावना ओतणं हे त्याहूनही कठीण आहे. पण ही सगळी प्रक्रिया सोनालीने खूप लीलया साधली आहे. आता प्रेम ही जी भावना आहे ती सर्वसमावेशक आहे आपण असं जेव्हा म्हणतो, तर या प्रेमाचे रंग निरनिराळे, याच्या रंगछटा निरनिराळ्या, त्याची चव वेगवेगळी. तर या उत्कट प्रेमाची ही जी भावना आहे ती व्यक्तीनुरूप ही वेगवेगळी असते. असं जरी आपण म्हटलं तरी एक माता म्हणून ती हिरकणी
एखाद्या पहाडावरून आपल्या पिल्लासाठी गड उतरून वापस येते. बहीण आणि भावाचं प्रेम, जे आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी काहीही करायला तयार होतो भाऊ. एखाद्या प्रियकर आणि प्रेयसीचं प्रेम. एखाद्या सैनिकाचं आपल्या भारतभूमीविषयी, भारत मातेविषयी असलेलं प्रेम, ज्याच्यासाठी तो आपली जीवनही न्यौछावर करून द्यायला तयार असतो. मीरेचं कृष्णाप्रती असलेलं प्रेम, ती लीनता, तल्लीनता. वारकऱ्याचं पांडुरंगाविषयी असलेलं प्रेम, ज्या तन्मयतेने ते पंढरीची वारी करतात आणि विठ्ठलाप्रती आपलं प्रेम व्यक्त करतात. तर या सगळ्या गोष्टीतला एक कॉमन धागा जो आहे तो प्रेम आहे, जो या सगळ्यांना एकमेकांशी जुळवून ठेवतो. तर या विविध रूप असणारे हे प्रेम, हे कधी कधी त्याचं वेगळं रूप सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे असं म्हणतात ना, या प्रेमाची रूप किती आणि रंग किती. आणि असूनही रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, असा जो काना आहे, जो आणि सर्व जगाला प्रेम शिकवलं, ते प्रेम किती विश्वव्यापक आहे, ते प्रेम किती खोलवर पर्यंत रुजलेलं आहे, आणि या जगाच्या अंतापर्यंत ही भावना ही कायम राहणारी आहे. तर असं म्हणतात की रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, किंवा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला तो श्रीरंग, असं जेव्हा म्हणतो, या सगळ्या प्रेमाच्या रंगाच्या वेगवेगळ्या रंगछटा बघत असताना त्यातली उत्कटता, त्यातली हळूवारता, त्यातली तन्मयता ही माणसाच्या मनाला आतमध्ये खोलपर्यंत जिरपत जाते, भिडते, आणि त्याच्यामुळे या चारोळ्या आपल्या मनाला इतक्या लवकर किंवा पटकन त्या कनेक्ट होतात. ही सोनालीची अतिशय जमेची बाजू आहे. आता असं म्हणतात की ढाई अक्षर प्रेम के पडेचो पंडित होय. या अडीच अक्षराच्या या शब्दामध्ये इतकी जादू आहे की त्यांनी सगळ्या जगाला बांधून ठेवला आहे. आणि सर्व जग म्हणजे जगाच्या अंतापर्यंत ही भावना कायम राहणार आहे. जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या रूपामध्ये प्रेम जे आहे, मातेचं, प्रियकर प्रेयसीचं, पती पत्नीचं, सैनिक आणि भारतभूमीचं, त्याच्यानंतर भक्ताचं आणि त्याच्या देवाचं, या सगळ्या वेगवेगळ्या रूपातून ही भावना आपल्या सर्वांसमोर येते. या चारवा इतक्या सुंदर पद्धतीने सोनालीने मांडल्या की त्या पटकन आपल्याला आवडायला कधी सुरुवात होते आपल्याला कळत नाही. पण आणि त्यातले तिने वेगवेगळे रंग सुद्धा खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवले आहे. म्हणजे प्रत्येक वेळा प्रेमाचा रंग गोडच असतो, गुलाबीच असतो असं नाही. तो कधी कधी त्याची चव खारट असते, कधी आंबट असते, कधी तुरट असते, कधी थोडीशी तिखट आणि कडू सुद्धा असते. तर अशा रूपातला प्रेम सुद्धा सोनालीने सांगितलं आहे. ती कधी कधी म्हणते, तुझ्या माझ्या संसाराला हवी आयुष्यभराची साथ, तुझ्या माझ्या संसाराला हवी आयुष्यभराची साथ, सुखदुःखात हवा फक्त हातामध्ये हात. म्हणजे असा प्रेम करणारा व्यक्ती माझ्या सोबत असावा, जवळ असावा, कायम माझ्या हृदयात असावा, ही भावना खूप आतमध्ये पर्यंत, खोलवर पर्यंत जिरपत जाते. कधी कधी ती ईश्वराला सुद्धा या प्रेमाच्या भावनेसाठी बाजूला ठेवते. ती म्हणते, जेव्हा जेव्हा सजवते भाळी कुंकू तुझ्या नावाचं, जेव्हा जेव्हा सजवते भाळी कुंकू तुझ्या नावाचं, नाही आठवत रे तुझ्या शिवाय नाव कुण्या देवाचं, नाही आठवत रे तुझ्याशिवाय नाव कुण्या देवाचं. म्हणजे काही क्षणापुरती ती देवाला सुद्धा बाजूला टाकते, इतकं प्रियकरावरचं तिचं प्रेम हे उत्कट होत असतं. ती कधी कधी म्हणते, आयुष्यातल्या शेवटच्या क्षणाला वाटे मिळावा विसावा, आयुष्यातल्या शेवटच्या क्षणाला तरी वाटे मिळावा विसावा, श्वास शेवटचा घेताना माझा देह तुझ्या मिठीत असावा. म्हणजे जेव्हा माझा अंत होईल तेव्हा सुद्धा तू माझ्या सोबत राहावं. आपल्याला आपली आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती ही सतत आपल्या सहवासात असावी, अशी भावना, किंवा एका अर्थाने स्वार्थी भावना पण म्हणता येईल, ही प्रत्येक माणसाच्या ठाई असते. त्याच्यामुळे ही भावना खूप उत्कट पद्धतीने सोनालीने आपल्या समोर मांडलेली आहे. तर या अशा प्रेमाच्या चारोळ्या, ज्या थोड्याशा आंबट, कधी थोड्याशा खारट, कधी थोड्याशा एक दोन बोसणाऱ्या सुद्धा आहे, पण त्या भावना आहेत आणि त्या सत्य भावना आहेत, त्याच्यामुळे त्या मनाला लवकर जुळतात आणि कनेक्ट होतात. तर अशी ही सोनाली माझ्या आपल्या काव्यसंग्रह घेऊन जेव्हा
तुमच्या समोर अवतरते, तर मला अगदी खात्री आहे की पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही इतक्या सहजतेने सगळं वाचत जाल की ते तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून एक गोष्ट हा काव्य संग्रह सुंदर करण्यासाठी कारणीभूत आहे, ते म्हणजे या सुंदरशा काव्य संग्रहाचं मुखपृष्ठ. आपल्या चंद्रपूरचे महान आणि प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी सोनालीच्या पुस्तकाला मुखपृष्ठ दिलंय. प्रेमाच्या जशा विविध रंगछटा आहेत तशा विविध रंगछटा सुदर्शनांनी आपल्या या चित्रामध्ये मांडल्या आहेत. वेगवेगळे प्रतीक असेल, फुलपाखरू असेल, गुलाब असेल, डोव असेल, हे त्यांनी आपल्या याच्यात मांडलं. आणि तिचे मुक्त केस, त्या मुक्त केसातून मुक्त झालेल्या भावना सुद्धा इतक्या हळूवार आणि अलवार पद्धतीने आपल्या समोर येतात. म्हणजे सुदर्शनच्या बोटांमध्ये जादू आहे आणि ती जादू त्यांनी या मुखपृष्ठाच्या रूपाने आपल्यासमोर विखरली आहे. म्हणजे चॉकलेटला जसं रॅपर एक लागतं आणि त्याच्यावर आपल्याला कळतं की आतलं चॉकलेट कसं असेल, तर या मुखपृष्ठावरून आपल्याला कळतं की आतल्या कविता सुद्धा किती सुंदर आणि सुरेल असणार. म्हणून सुदर्शन बारापात्रींचं सुद्धा तितकंच अभिनंदन की त्यांनी या सुंदर काव्य संग्रहाला एक सुंदरसं मुखपृष्ठ दिलं आणि सर्वांग सुंदर एक काव्य संग्रह चंद्रपूरकरांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या हातामध्ये येतोय. बाबू आयटम प्रकाशन हे पुस्तक आपल्या समोर घेऊन येत आहेत म्हणून त्यांचं सुद्धा अभिनंदन. सोनाली हे सुंदर कविता लिहिल्या तिचं सुद्धा अभिनंदन. आमच्या चंद्रपूरच्या मैत्रिणींच्या ग्रुपमधली आमची एक सखी आपला एक काव्यसंग्रह सगळ्यांसमोर प्रस्तुत करते आहे आणि या भावना सगळ्यांसमोर मांडते आहे, त्याच्यासाठी तिचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आणि या कविता वाचताना तुम्हालाही हा अनुभव येईल जे मी आज बोलते आहे, तर या अगदी स्पॉन्टेनियस माझ्या भावना आहेत. आणि ज्यावेळेला मी पहिल्यांदा हे वाचलं त्यात याच्यापेक्षाही जास्त अगदी स्पॉन्टेनियस होत्या, त्याच्यामुळे ही अनुभूती घ्यायची गोष्ट आहे. आता प्रत्येकाच्या अनुभूती या वेगवेगळ्या स्तरावरच्या असू शकतात, पण मला खात्री आहे की त्या तुमच्या मनाला गुदगुल्या करून जाईल, आनंद देऊन जाईल, समाधान देऊन जाईल आणि त्या आनंद लहरीमध्ये तुम्ही वाहवत जाल. म्हणजे या चारोळ्या ज्या एखाद्या फुलांचा एखादं छानसा डवरलेली वेल आहे तिला एक एक असे घोस येत जातात आणि ती पूर्ण बहरते, तशा या चारोळ्या एक एक बहरत जातात आणि ही संपूर्ण काव्यवेल इतक्या सुंदर पद्धतीने बहरलेली आहे. आणि ती बहरलेलं तर ते चित्र तुमच्या मनपटलावरती निश्चितच तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायला लागेल आणि त्या भावना सोनालीच्या तुम्हाला समजून घ्यायची गरजच नाही, त्या आपोआपच तुमच्या मनात आत्मतेपर्यंत रुजत जाईल. म्हणून मी सर्वात शेवटी तुम्हाला सर्वांचं एकदा अभिनंदन करते, सोनालीला धन्यवाद देते की तिने या सुंदर शब्दामध्ये या सुंदर चारोळ्या तिने लोकांसमोर प्रकाशित केल्या. सोनाली आणखीही कविता लिहिते, तिचे तिने वेगवेगळे काव्यप्रकार हाताळलेले आहेत, तर माझी अशी इच्छा आहे की तिच्या आणखी वेगळ्या काव्यप्रकाराच्या पुस्तकांचं सुद्धा यानंतर प्रकाशन व्हावं आणि त्यासुद्धा कविता लोकांसमोर व्हाव्या. तर हा एक काव्यप्रकार झाला, पण बाकीचे काव्यप्रकारही सोनालीने पुस्तकरूपाने प्रकाशित करावे अशा शुभेच्छा मी तिला देते आणि सगळ्या टीमचं मी मनपूर्वक आभार मानते. आणि सोनालीने मला हे पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी मला एक सखी म्हणून आग्रहाने निमंत्रण दिलं आणि मी तिचं निमंत्रण तिच्या आग्रहास्तवर स्वीकारलं, त्याच्यामुळे मी सोनालीचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. बाबू आयटम प्रकाशनाचेही मी आभार मानते आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मी आणि माझा संपूर्ण परिवार, माझं कुटुंब तुला शुभेच्छा देते. तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती हो, तुझा काव्य संग्रहाचे आणखी अनेक असे प्रसंग घडो आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी हो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आटोपते घेते. धन्यवाद.